वैद्यकीय पदव्युत्तर पाठोपाठ आता एमबीबीएस आर्किटेक्ट आणि इतर प्रवेशांमधील मराठा आरक्षणावर टांगती तलवार आहे कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वच प्रवेश प्रक्रियांना लागू होण्याची शक्यता आहे परीक्षांचं नोटिफिकेशन आरक्षण लागू होण्यापूर्वी आलं असेल तर संबंधित प्रवेश प्रक्रियेत आरक्षण लागू होणार की नाही याबाबत संभ्रम असल्याचं पुढे आलं आहे मात्र राज्य सरकारही याबाबत कायदेशीर सल्ला घेत आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा अध्यादेश तयार आहे मात्र आचारसंहिता असल्यानं अध्यादेश काढता येणार नसल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांनी आझाद मैदानातील आंदोलक विद्यार्थ्यांना सांगितलं या निर्णयाबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय अध्यादेश संदर्भामध्ये अनेक अडचणी आहेत इलेक्शन कमिशनचंही अजून आम्हाला क्लिअरिफिकेशन येत नाहीये उगाच अध्यादेश काढताना अजून परत त्याला कुठेतरी कोर्टातून चॅलेंज करायचं आणि अजून परत मला गोंधळ व्हावा व्हायचा आणि संदर्भामध्ये म्हणून आम्ही सगळी पावलं जी अतिशय सांभाळून टाकतो यांना न्याय द्यायचा आहे परंतु पुन्हा काहीतरी नवीन अडचणी यायला नको असं मान्य मुख्यमंत्री महोदयाचं शासनाचं मत या ठिकाणी आहे आणि म्हणून तीन चार दिवस या सगळ्या प्रक्रियेला एक्सटेंशन घ्यावं आणि या दोन तीन दिवसामध्ये काहीतरी त्यातून मार्ग काढावा